माननीय सभापती महोदयांच्या दालनामध्ये ज्या काही 16 प्रश्नावरती सकारात्मक चर्चा झाली होती त्या बाबतीमध्ये सरकारनं काहीतरी निर्णय करावा. आज काल मी आणि सदाभाऊंनी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांची भेट घेतलेली आहे. शासनात विलीन करण्याची मागणी होती परंतु आता तुमचं सरकार आलंय भाजप शिवसेनेचं, अजूनपर्यंत शासनात विलीन झालेलं नाही आणि पगार देखील त्यांचे रखडले जात आहेत. 16 प्रलंबित मागण्या आहेत आणि आज तुमची संघटना आंदोलन करते. एसटीच्या प्रश्नावरती सातत्यानं सरकार नसताना आणि सरकार असतानाही सदाभाऊ आणि मी एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत पाठपुरावा करतोय. आज माननीय मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही विनंती केलेली आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आज आपण बैठक घ्यावी आणि आम्हाला अपेक्षा आहे की निश्चितपणे काहीतरी सरकार यातून मार्ग काढेल. माननीय सभापती महोदयांच्या दालनामध्ये ज्या काही 16 प्रश्नावरती सकारात्मक चर्चा झाली होती त्या बाबतीमध्ये सरकारनं काहीतरी निर्णय करावा यासाठी एसटी कर्मचारी आज आंदोलनाला बसणार आहेत आणि मला आज विश्वास आहे की काहीतरी सरकार याच्यातून मार्ग काढेल. तुम्ही देखील त्यांना आझाद मैदानावरती जाऊन या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत का त्यांच्यासोबत? नाही, आज आता काय ठरतंय. एसटी कर्मचारी आज बऱ्यापैकी येणार आहेत महाराष्ट्रातून. आज काल मी आणि सदाभाऊंनी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांची भेट घेतलेली आहे. सरकार काय निर्णय घेते त्याच्यावरती आम्ही पुढे भूमिका ठरवू. मात्र जर आपण पाहिलं तर आजची बैठक जी तुम्ही बोलताना मागणी केली त्या बैठकीमध्ये नेमकं कोण कोण उपस्थित असणार आहे एसटी कर्मचाऱ्यांपैकी तुम्ही कोणाला? नाही, आम्ही विनंती केलेली आहे सरकारनं जर बैठक आयोजित केली आणि कोणाला बोलवते ते आम्ही तुम्हाला सांगू. अरविंद सावंत यांनी आज नागपूर विमानतळावरती तुमच्या संदर्भात बोलताना तुमच्यावरती खालच्या पातळीची टीका केली आहे, तुम्हाला बोलले की तुम्ही तमासगीर आहात. जाऊ द्या त्याला नंतर ठोकू.